पूर्ण वीडियो पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल। दुसरे जर वीडियो तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला दुसरा वीडियो बघायची गरजच नाही, एकदम परफेक्ट कटिंग करू शकता। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि आता आपण सुरू करूया पूर्ण वीडियो आपला। हे 2 मीटर कॉटनचं कापड आहे। पहिल्यांदा आपण 2 मीटर कॉटनचं कापड घ्यायचं आणि अशी त्याची मधोमध उभी घडी करायची। आणि उभी घडी करून ही उघडी बाजू आपल्याकडे आणि बंद बाजू त्या साइडन अशी आपण घडी घ्यायची। घडी घेतल्यानंतर पहिलं काम काय करायचं, इथून स्केलनं बरोबर त्याचं काढून घ्यायचं, बरोबर असं रेष मारून घ्यायची एक पहिल्यांदा। हो का, आता ही इकडे आपण बरोबर करून घेतलं। आता पहिलं काम करायचं आपलं हे जे खुले बाजू आहे तिकडे अर्धा इंचावर मार्जिनसाठी निशाण मारून घ्यायचं असं स्केलवर, अर्धा इंच मार्जिनसाठी ते इथून इथपर्यंत खालीपर्यंत तसंच मारून घ्यायचं। आता हे का, हे आपलं अर्धा इंचावर मारून घेतलं। आता आपण वरच्या साईडने बेल्टसाठी 2 इंचावर खूण करून घ्यायची। ह्या साईडला 2 इंच खूण करून घ्यायची आणि त्या साईडला 2 इंच खूण करून घ्यायची। अशा दोन्ही साईडला खुणा करून घेऊन मग त्याला स्केलनं जोडून घ्यायचं। आता हे झालं आपलं बेल्टचं। आता आपण याची घेऊ पॅन्टची उंची किती येते। इथून खालीपर्यंत आपण पॅन्टची उंची घेऊ। तर आपल्या छा पॅन्टची उंची आहे 39। इथून 39 इंच आपण त्याची पॅन्टची पूर्ण उंचीवर खूण करून घेऊ। आपली उंची आहे 39। 39 वर आपण 2 खुणा करून घेऊ। असं 39 वर 2 खुणा करून घेतले आपण। आता आपण ही आपली हे झाली उंची। आता आपण खालचं बॉटमचं घेऊ। बॉटम 2 इंचावर खूण करून घेऊया। इथून इकडे 2 इंच आणि परत इकडे 2 इंच आणि त्याचं पण रेषा आपण जुळून घेऊया। ही आपली बेल्ट पट्टा, ही आपली उंची आणि ही आपली बॉटम, हे झालं। आता आपण काय करायचं, तर आता आपण कमरेचा माप टाकून घेऊया। तर कमरेचा माप आपण नेहमी सीटवरनं टाकतो। तर आपली सीट आहे 40 इंच। 40 इंचाचा चौथा भाग घ्यायचा, तर चौथा भाग होईल 10 इंच। 10 इंचमध्ये 2 इंच प्लस लुझिंग घ्यायचं तर 12 इंच होईल। तर ही 12 इंचावर खाली परत इकडं पण आपण 12 इंचावर खूण करून घेऊया। आता काय करायचं, ह्याही साईडनं आपण 12 इंचावर मारून खूण करून घ्यायचं। 12 इंच इकडून आपलं 12 येत आहे ना, तर 12 इंचावर खूण करून घ्यायचं आणि 12 इंचाचा बॉक्स करून घ्यायचा। असंही 12 आणि असंही 12। आता ह्याचा आपण हे बॉक्स करून घेऊया 12-12 इंचाचा। हे असा आपला इकडून 12 आणि इकडून 12चा डब्बा तयार झाला। आता आपल्याला इथं आसनचा आकार घ्यायचा आहे। आसन सीटचं आसन असतं आपलं ते, तर इथं आपण 2 इंच घ्यायचं आसन, इथून समोर 2 इंच घ्यायचं आसनचा आकार आणि ह्याला सरळ वाढवून घ्यायचं रेषा, अजून वाढवून घेऊन इथून 1 इंचावर खूण घेऊन याला इथं असा आकार देऊन घ्यायचा। असा आपण खूण करून घ्यायची अशी यू आकाराचा खूण करून घ्यायची आपली। हे आपला झाला आसन। असं आता काय करायचं, आता आपण हे आपण जे आकार घेतला होता आसनचा ते सोडून द्यायचा। आपलं हे किती होतं हे बघायचं। हे होतं आपलं 12 इंच। हे इकडचं पण सोडून द्यायचं सिलाई मार्जिन आणि हे बघायचं। हे होतं 12 इंच, तर 12चा अर्ध करायचं 6 इंच। 6 इंचावर खूण करायची इथं। आता इथल्या 6 आलं तर आपण बॉटम कडून बी 6 इंचच घ्यायचं। 6 इंचावर असं ठेवून खूण करून घ्यायचं आणि हे 2 निशाण आपण जोडून घ्यायचं 6-6 इंचावर। असं हे आपण निशाण जोडून घ्यायचं अशी, म्हणजे हे एकदम इम्पॉर्टंट रेषा आहे, ही मारलंच पाहिजे। ह्याच्याने आपली पॅन्ट आहे ती सरळ येईल, त्यामुळे हे असं रेषा मारून घ्यायचं सरळ ही अशी। आता ही रेषा झाल्यावर आपल्याला आता बॉटम घ्यायचं आहे। तर आपलं आता बॉटम आहे 8 इंच,
तर 8 इंच म्हणल्याने ह्याच्या बरोबर ठेवायचं इकडे अर्ध आणि इकडे अर्ध, तर इकडे 4 इंच आणि इकडे 4 इंच आपलं बॉटम घ्यायचं आपण, इकडे 4 इकडे 4 इंच। आता वरून काय करायचं, आपल्या गुडघ्या उंची घ्यायची, वरून गुडघ्यांची उंची आपली घ्यायची, आपली गुडघ्या उंची आहे 20 इंच गुडघ्यांची। आता आपली गुडघा उंची 20 इंच आहे, तर 20 इंच इथं खूण आली। आता काय करायचं, ह्या गुडघा उंचीपासून आपल्या बॉटम पर्यंत मापून बघायचं किती आहे। तर हे आपला आहे 19, तर याचं करायचं आपण हाफ अर्ध कर, इथून इथून हे आपलं 19, तर 19 अर्ध आपण 9.5 वर खूण करून घ्यायचं। हे आपल्याला कुठल्याही प्रकारचे स्केलचा वापर नाही करायचा, ते जे वाकडी क्रॉस अशा स्केल असतात आकार द्यायच्या, ते स्केलचा आकार न देता आपल्याला कटिंग करायचे, म्हणून हे दोन माप घेणं आपल्याला आवश्यक आहे। तर आपला इकडचा गोलाईवाला आकार असतंय, तर इकडं अर्धा इंच जास्त ठेवायचं आणि इकडं अर्धा इंच कमी ठेवायचं। तर आता इथलं आपल्याला माप किती घ्यायचं, तर आपलं हे आपण आहे 8 इंच, तर आपल्याला हे 8 इंच आहे, तर आपल्याला हे घ्यायचंय 1.5 इंच जास्त, 8 तर 9.5 घ्यायचं, 9.5 तर इकडं अर्धा इंच जास्त ठेवायचं आणि इकडं कमी ठेवायचं। तर आपण आता काय करायचं, ह्या खालचा 8 आहे, तर इथून आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचा आहे, तर आपल्याला 9.5 घ्यायचा आहे, तर आपला इकडचा जो आकार आहे तिकडं आपण घ्यायचा 4.5 वर खूण घ्यायची, इकडं 4.5 आणि इकडं 9.5 वर, म्हणजे इकडं आपण अर्धा तास जास्त घ्यायचा, कारण आपला हे गोलाईचा आकार आहे। आता ह्याच्यापेक्षा इथं 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे, तर आपण इथं घेतलं 9.5, तर इथं घेऊ 9.5 आणि 10.5, तर 10.5 घ्यायचं आहे, तर आपण इकडून घेऊया 5 इंच घेऊ, इकडून इकडच्या साईडला 5 इंच आणि इकडून घेऊया 5.5 म्हणजेच 10.5 वर, म्हणजे आपण इथं जे घेतलं 1.5 इंच, इथं घेतलं 8 इंच, इथं घेतलं 9.5 आणि इथं घेतलं 10.5, सॉरी इथलं 1.5 इंच जास्त म्हणजे 10.5 नाही तर 11 म्हणून इथं आपण 5.25 वर घेऊया इकडच्या साईडचं आणि इकडं 11 वर घेऊया, आपला 1.5 इंच कमी झालं, तर सॉरी मी तिथं 10.5 म्हणले होते, पण 11 घ्यायचं आहे। तर हे आपण रेषा जोडून घेऊया, हे निशान जोडून घेऊया, तर मी तुम्हाला सांगते अजून एकदा, हे आपला 11.5 इंच, हे 11.5 आहे, हे आहे आपलं, समजलं का ही मग, हे आपलं 11.5, हे 9.5 आणि हे 8 इंच। तर आता ह्या निशाण्याला आपण मिळवून घेऊया इथून इथून इथं मग इथं आणि इथं असं हळूहळू हो का, असं पहिले डॉट 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 करके करत घ्यायचं आणि मग नंतर डार्क करून घ्यायचं। आता तिकडच्या साईडने डॉट डॉट करून आपण काढून घेऊया, आता ह्याला पक्क करून घेऊया। आता इथं आपण 1.5 इंच मार्जिन ठेवलं, म्हणून इथं पण आपण 1.5 इंच मार्जिन ठेवायचं, त्याला फक्त 1.5 इंच मार्जिन ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं।
ही आपला आहे फ्रंट साइड। तर फ्रंट साइड आप मी इथे इथे एफली इथे म्हणजे आपल्याला कळेल की फ्रंट साइड। आपण आता त्याला कटिंग करूया, आता आपण कटिंग करूया ही आधी बॉटम। हे असं सगळं जसं आपण आकार घेतला होता तसं कट करून घ्यायचं। ही झाली आपली फ्रंट साइड, आता आपली बॅक साइड काढायची। आता आपण बॅक साइड काढून घेऊया। बघा हे असं, आता दुसऱ्या कपड्यावर आपण हा जो फ्रंट आहे तो असाच्या असा ठेवून घ्यायचा। तेव्हा इथं असं अर्धा इंच शिलाई बंद बाजू आपल्या करून ठेवून जसाच्या जसा फ्रंट ठेवून घ्यायचा आणि ह्याला हे करायचं। आता काय करायचं, फ्रंट ठेवला, फक्त फ्रंट ठेवताना काय करायचं, वरची साईड जी आहे ना वरच्या साईडला मी इथं थोडासा कपडा ठेवले, तुम्ही बघू शकता हे का, इथं थोडासा कपडा ठेवायचा वरच्या साईडला आणि जसाच्या तसं इथून हे असं जसं जसं ठेवायचं। आता इकडून जे साईड आहे आपली तिकडे दोन दोन इंच जास्त ठेवायचं, आपल्या क्रॉस साईड ही साईड सगळं दोन दोन इंच जास्त, हे असं इथून दोन इंच जास्त, इथून दोन इंच जास्त, इथून इथून दोन इंच जास्त, सगळीकडे दोन दोन इंच जास्त ठेवून घ्यायचं आपण इकडे। असं दोन दोन इंच आपण जास्त ठेवून घ्यायचं। आता आपण इथं काय करू, क्रोच एरिया बनवून घेऊ। जसं आपण हे आसन बस बनवलंय तसं आसन बनवून घेऊ। असं इथं एक इंच असं घेऊन इथून असा आकार देऊन घेऊ आपण आसनचा, हे असा। तर हे आपण जोडून घेऊया, हे असं आपण इकडचं दोन दोन इंच वाढवून घेऊया सगळं। प्रत्येक ठिकाणी इकडून आपल्याला जे गोलाय आकार आहे इकडे दोन दोन इंच जास्त घ्यायचं। तर आता आपलं इकडचं साईड जे आहे ते जसेच्या तसं इकडचं साईड जसच्या तसं घ्यायचं, इकडून काही वाढवून घ्यायचं नाही, इकडून जसेच्या तसं घ्यायचं। इकडची साईड जसच्या तशी घ्यायची, खालून जसच्या तसं घ्यायचं। हे आता आपलं वरचं, आपण जे वर ही दोन इंच जास्त घेतलं ही इथं काय करायचं, आपण जर असंच्या असंच घेतलं तर आपण बसल्यावर आपला प्लाझो जो आहे तो असा खाली ओढला जातो, त्यामुळं काय करायचं, आपण जर दोन इंच जास्त घेतलंय तर त्याला काय करायचं, इकडच्या साईडला आपल्या गोलाईच्या साईडला या असं घ्यायचं वरून आणि इकडं करून घ्यायचं असं आपण कट करून घ्यायचं। हे इकडून बरोबर करायचं, तिकडचं दोन दोन इंच वाढवायचं आणि सगळं कटिंग करून घ्यायचं। मी आता कट करून घेते, बघा ते असं कट करून घ्यायचं।
कट करून घ्यायचं। हे बघा, हे आपला झाला फ्रंट रेप लिहिले आणि हा आपला बॅक खालचा, हा आपला बॅक साइड, याच्यावर आपण बी लिहू तर म्हणजे आपल्याला समजेल। तर आता आपण बॅक साइडला काय केलं, फक्त इकडून वरून 3 इंच जास्त घेतलं आणि इकडून 2 इंच घेतले। आता आपण पॉकेट तयार करूया। पॉकेटची उंची ठेवा 11 इंच आणि त्याची रुंदी वरून रुंदी 5 इंच आणि खालून घेऊया 6 इंच। आपलं पॉकेट प्लाझोला लावायचं, 1 इंच वाढवून घ्यायचं आणि इथं गोलाई द्यायचं आणि कट करून घ्यायचं। हे झालं पॉकेट तयार आपलं, त्याला कट करून घ्यायचं। पॉकेट याची वरची साइड आणि हे खालची साइड, हे आपलं झालं पॉकेट।